हेलो एवरीवन हेलो एवरीवन सो स्टार्ट द नेक्स्ट आर्टिकल आर्टिकल नंबर टू और सेकंड मेथड सेकंड मेथड इज द लिस्ट कॉस्ट मेथड और मैट्रिक्स और मैट्रिक्स मिनिमा मेथड ओके लिस्ट कॉस्ट मेथड और मैट्रिक्स मिनिमा मेथड तर टू फाइंड द टोटल कॉस्ट ऑफ द ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम बाय युझिंग द लिस्ट वॉस्ट मेथड ह्या मेथडमध्ये काय करणार आपण सेम प्रोसिजर आहे मागच्या प्रॉब्लेमचीच फक्त यामध्ये आपण तिथे काय सिलेक्ट करत होतो प्रत्येक टेबल प्रत्येक टेबलमध्ये फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम सिलेक्ट करत होतो त्यामधला जो डायगोनलचा एलिमेंट आहे तो आपण सिलेक्ट करत होतो पण यामध्ये काय करणार आपण असा एक रो सिलेक्ट करणार और कॉलम सिलेक्ट करणार त्यामधला जो एकदम लिस्ट एलिमेंट आहे सपोज हा थर्ड रो सिलेक्ट केला आपण किंवा थर्ड कॉलम सिलेक्ट केला तर थर्ड रो किंवा थर्ड कॉलममधला जो लिस्ट एलिमेंट आहे या ठिकाणी आपण तो सिलेक्ट करणार आणि त्याला आपण त्याची डिमांड आणि सप्लाय हे दोन्ही चेक करणार आणि डिमांड सप्लाय सेम जसं आपण नॉर्थ वेस्ट कॉर्नरमध्ये अप्लाय केलं होतं सेम प्रोसिजर राहणार की फक्त आपल्याला पाय सिलेक्ट करावं लागणार की लिस्ट एलिमेंट कोणता आहे त्याला म्हणतो आपण की तो मे दिस मेथड इज अप्लाईंग फॉर मॅट्रिक्स मिनिमा मेथड सो सेम फॉर दॅट एक्झाम्पल नंबर फर्स्ट टू फाईंड द टोटल कॉस्ट ऑफ द ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम बाय युजिंग द लिस्ट कॉस्ट मेथड सो आपल्याकडे एक स्ट्रक्वायर्ड टेबल आहे जो की एस वन एस टू एस थ्री दिस आर दी ओरिजिन अँड डी वन डी टू डी थ्री डी फोर आर द डेस्टिनेशन सो डिमांड अँड सप्लाय सेम प्रोसिजर आपल्याला हा स्ट्रक्चर ड्रॉ करण्याच्या पहिले चेक करावं लागेल की डिमांड आणि सप्लाय सेम आहे का म्हणजे द सम ऑफ दी टोटल कॉलम्स इज इक्वल्स टू द सम ऑफ दी टोटल रोज सो यू हॅव टू चेक दॅट द सम ऑफ डिमांड सो दिस इज फाय एट प्लस सेवन प्लस फोर्टीन सो दिस इज थर्टी फोर सो डिमांड आली आपली थर्टी फोर अँड यू हॅव टू चेक दॅट सप्लाय मीन्स सेवन प्लस नाईन प्लस एटीन सो दिस इज अल्सो थर्टी फोर म्हणजे काय डिमांड आणि सप्लाय जर दोन्ही इक्वल असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की दिस प्रॉब्लेम इज द बॅलन्स्ड प्रॉब्लेम कुठलाही प्रॉब्लेम हा सॉल्व करायच्या पहिले तो चेक करावा लागेल की तो बॅलेन्स आहे की अनबॅलेन्स आहे जर तो अनबॅलेन्स असेल तर आपल्याला पहिले त्याला कन्वर्ट करावा लागेल की तो प्रॉब्लेम बॅलन्स टाईपमध्ये सो हा प्रॉब्लेम आपल्याला ऑलरेडी बॅलेन्स टाईपमध्ये दिलेला आहे म्हणून अन त्याला काही करायची आपल्याला गरज नाही सो सोल्युशनमध्ये द गिव्हन प्रॉब्लेम इज बॅलेन्स टाईप प्रॉब्लेम मीन्स समेशन आय फ्रॉम वन टू एम ए आय इज इक्वल्स टू समेशन जे इज इक्वल्स टू वन टू एम बी जे इज इक्वल्स टू थर्टी फोर म्हणजे सो देअर फोर द गिवन प्रॉब्लेम इज बॅलेन्स्ड प्रॉब्लेम सो आपण एक के हाँ स्ट्रक्चर ड्रॉ केला हा सेम स्ट्रक्चर आहे एस वन एस टू एस थ्री आर दी ओरिजिन अँड डी वन डी टू डी थ्री डी आर द डेस्टिनेशन सेम फॉर डिमांड अँड इट्स सप्लाय आता पहा या पूर्ण टेबलमध्ये असा एक रोज सिलेक्ट करा त्यामध्ये आपल्याला मिनिमम व्हॅल्यू मिळणार पहा या हो मध्ये मिनिमम व्हॅल्यू काय आहे टेन आहे पण याच्यापेक्षा लिस्ट अजून मिळू शकते का आपल्याला या हो मध्ये नाही आहे पण पहा या हो मध्ये पहा ही एट आहे म्हणजे ही काय आहे एकदम मिनिमम लिस्ट व्हॅल्यू आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार ही व्हॅल्यू आपल्याला सिलेक्ट करावं लागणार सो वी हॅव टू टेक दॅट द लिस्ट लिस्ट कॉस्ट ओके सो या टेबलमध्ये सग सर्वात लिस्ट जी व्हॅल्यू आहे ती ही आहे एट तर आपण ही सिलेक्ट करणार तर आता एस थ्रीमध्ये येस थ्री आणि डी टू याचं हे काय डायगोनल एलिमेंट आहे तर यासाठी आपण काय चेक करणार या कॉस्टसाठी डिमांड काय आहे आणि सप्लाय काय आहे हे चेक करावं लागणार आपल्याला तर पहा इथे डिमांड किती आहे एट आहे आणि सप्लाय किती आहे एटी आहे पहा डिमांड एटची आहे आणि सप्लाय एटी आहे म्हणजे ऑबियसली काय होणार याची डिमांड काय होणार पूर्ण होणार होणार ना एखाद्या शॉपमध्ये जर आपण एटी एट पेन मागत असेल आणि त्यांच्याकडे जर एटीन पेन असेल तर आपली ते डिमांड ऑब्वियसली पूर्ण करणार म्हणजे आपली डिमांड काय होईल इथे पूर्ण होईल आणि त्यांचा जो सप्लाय आहे तो एट आपल्याला दिल्याच्यानंतर त्यांच्याकडे किती प्रोडक्ट शिल्लक राहतील टेन प्रोडक्ट्स त्यांच्याकडे शिल्लक राहतील म्हणजे काय झालं आपली इथे डिमांड पूर्ण झाली म्हणजे हा कॉलम आपण काय करणार डिस्कार्ड करणार ओके सेम जे आपण आता ह्या टेबलमध्ये केलं सेम आपल्याला थेरीमध्ये कसं लिहायचं आहे ही थेरी थोडीशी मागच्या प्रॉब्लेमपेक्षा वेगळी आहे इथे आपल्याला सेलचं पण मेन्शन करावं लागेल सो so, इन द गिवन टेबल इन द गिवन टेबल वी चूज अ मिनिमम कॉस्ट एट या गिवन टेबलमध्ये आपण काय केलं होतं पहिले एक मिनिमम कॉस्ट सिलेक्ट केली होती एट इन द सेल थ्री टू इन द सेल थ्री टू म्हणजे काय तो एलिमेंट थर्ड रोमध्ये आहे आणि सेकंड कॉलममध्ये आहे पहा हा फर्स्ट रो हा सेकंड रो आणि हा थर्ड रो म्हणजे थर्ड रोमध्ये आणि हा फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम फोर्थ कॉलम म्हणजे थ्री टू म्हणजे थर्ड रोमध्ये आहे आणि सेकंड कॉलममध्ये आहे तर त्याला आपण अँड अलोकेट द मिनिमम पॉसिबल अमाऊंट एट ॲट द कॉस्ट एट त्याला अलोकेट केली आहे पण एट ही व्हॅल्यू ॲट द मिनिमम कॉस्ट एटसाठी अँड देन क्रॉस द सेकंड कॉलम ऑफ डी टू म्हणजे काय केलं आपण त्याच्यानंतर व्हॅल्यू अलोकेट झाल्याच्या नंतर तो कॉलम आपण क्रॉस केला देन द रिक्वायर टेबल इज पहा हा कॉलम आपण डिस्कार केल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एक टेबल असाच ड्रॉ करावा लागेल देन अगेन इज रिक्वायर्ड टेबल सो इस इज एस वन एस टू एस थ्री आर दी ओरिजिन डी वन डी थ्री अँड डी फोर इज द डेस्टिनेशन दिस इज सप्लाय अँड दिस इज डिमांड ओके पहा आता या टेबलमध्ये पण काय करणार आपण एकदम लिस्ट व्हॅल्यू पाहणार पहा कुठल्या रोमध्ये एकदम सर्वात लिस्ट व्हॅल्यू आहे पहा सगळ्यात लिस्ट व्हॅल्यू ही आहे टेन ओके सो आपण ही टेन सिलेक्ट करणार आता या टेनसाठी डी फोरची डिमांड काय आहे आणि येस वनची सप्लाय काय आहे हे चेक करावं लागणार आपल्याला तर डी फोरची डिमांड आहे फोर्टीन ओके आणि येस वनचा जो सप्लाय आहे अवेलेबिलिटी आहे ती आहे सेवन आहे म्हणजे याची डिमांड जरी फोर्टीन असेल पण यांच्याकडे सप्लाय किती आहे फक्त सेवन आहे मग याची डिमांड तो पूर्ण डी फोरची डिमांड येस वन पूर्ण करू शकेल का करू शकणार नाही कारण त्याची डिमांड खूप जास्त आहे आणि सप्लायमध्ये कमी आहे फक्त काय होणार मग येस वनचा जो सप्लाय आहे म्हणजे त्यांच्याकडे सेवन प्रोडक्ट्स आहे आणि त्याची डिमांड फोर्टी आहे तेवढे प्रोडक्ट्स तर तो देऊ शकणार नाही पण त्याला तो निश्चित सेवन प्रोडक्ट्स देणार आता येस वनने जर डिपोला सेवन प्रोडक्ट्स दिले तर त्याची जी सप्लाय आहे तो काय होणार झिरो होणार पण डी डिमांड पूर्ण होणार का होणार नाही म्हणजे याच्याकडे सेवन प्रोडक्टची याची जी डिमांड आहे ती शिल्लक राहणार ओके पण येस वनचा जो सप्लाय आहे तो झिरो होणार म्हणजे काय करणार आपण या रोला डिस्कार्ड करणार सेम थेरीमध्ये लिहायचं आहे इन द गिवन टेबल विच उज मिनिमम कॉस्ट टेन मिनिमम कॉस्ट टेन ॲट द हे सेम इथे लिहावं लागेल आपल्याला कारण आपण इथे से, ला, ला। से आ, सेवन जे प्रोडक्ट्स आहे ते तिथे अलोकेट केलं आहे विच उज मिनिमम कॉस्ट टेन दिस इज मिनिमम कॉस्ट टेन ॲट द सेल वन फोर म्हणजे फर्स्ट रो फोर्थ कॉलममध्ये दिस इज फर्स्ट रो अँड फोर्थ कॉलम वी अलोकेट द मिनिमम पॉसिबल अमाऊंट सेवन सेवन ही अमाऊंट आपण टेनला काय केली आहे अलोकेट केली आहे देन बाय क्रॉसिंग द फर्स्ट रो पहा इथे एस वनचा जो सप्लाय आहे तो झिरो झाला म्हणजे याला आपण काय करणार या रोला क्रॉस करणार विकेट द रिक्वायर टेबल पुन्हा आपण जे रो क्रॉस झाला आहे त्याला सोडून पूर्ण टेबल ड्रॉ करणार एस टू येस थ्री आर द ओरिजिन अँड डी वन डी थ्री डी फोर आर द डेस्टिनेशन पुन्हा या टेबलमध्ये आपण काय करणार लिस्ट व्हॅल्यू चेक करणार तर या टेबलमध्ये लिस्ट व्हॅल्यू किती आहे ट्वेंटी आहे आता पहा ट्वेंटीसाठी येस कड़े सप्लाय काय आहे आणि डी फोरची डिमांड काय आहे हे आपल्याला चक्कर लागणार तर डी फोरची डिमांड आहे सेवन आणि यस ची सप्लाय आहे टेन ओके तर पहा ऑबियसली डी फोरची जी डिमांड आहे ती पूर्ण करणारी यस थ्री कारण डिमांडपेक्षा सप्लाय जास्त आहे म्हणजे काय होणार डी फोरची डिमांड पूर्ण होणार आणि डी फोरची डिमांड पूर्ण झाल्याच्या नंतर येस कड़े किती थ्री प्रोडक्ट्स तीन प्रोडक्ट्स त्यांच्याकडे शिल्लक राहतील म्हणजे काय झालं इथे आपली डिमांड पूर्ण झाली इथे आपली डिमांड पूर्ण झाली म्हणजे हा कॉलम डिस्कार्ड होऊन जाईल आपण त्याला क्रॉस करून टाकू ओके आणि त्याला अलोकेट किती करणार आपण सेवन प्रोडक्ट्स सो so, थेरीमध्ये इन द गिवन टेबल वी लिस्ट कॉस्ट ट्वेंटी या टेबलमध्ये आपण ट्वेंटी ही लिस्ट कॉस्ट सिलेक्ट केली ॲट द सेल थ्री फोर म्हणजे थर्ड रो फोर्थ कॉलममध्ये अँड वी अलोकेट द मिनिमम पॉसिबल अमाऊंट सेवन ॲट द अँड देन क्रॉसिंग द थर्ड कॉलम सेवन अलोकेट केल्याच्यानंतर आपण तो कॉलम क्रॉस करून टाकणार देन वी गेट द रिक्वायर टेबल पुन्हा या कॉलमला सोडून आपण सेम टेबल ड्रॉ करणार एस टू एस थ्री आर दी ओरिजिन अँड डी वन डी थ्री आर दी डेस्टिनेशन ओके दिस इज सप्लाय अँड दिस इज द डिमांड आता पुन्हा यामध्ये आपण पाहणार की लिस्ट व्हॅल्यू कोणती आहे आता पहा इथे फोर्टी आणि हे फोर्टी दोन्ही कसे आहेत सेम आहेत म्हणजे आता आपण हे सिलेक्ट करणार की हे सिलेक्ट करणार आहे ना क्वेश्चन मार्क तर अशा ठिकाणी काय करायचं डिमांड आणि सप्लाय ओके डिमांड आणि सप्लाय कोणाची जास्त आहे ते सोडून जे कमी आहे ते आपण पहिले सलेक्ट करणार आता पहा एखाद्या शॉपमध्ये जर असे दोन कस्टमर आले की एकाने दहा टी व्हीज मागितले आणि एकाने पाच टी व्ही मागितले पण तुमच्याकडे जर पाच किंवा सात सात टी व्ही असेल एखाद्या शॉपमध्ये दोन कस्टमर आले सपोज हा ए आहे आणि हा बी आहे ओके हा तुमचा पुरा शॉप आहे ओके तर एची जी डिमांड आहे ती फाईव्ह टी व्हीची आहे आणि बीची जी डिमांड आहे ती टेवन टेन टी व्हीची आहे पण तुमच्याकडे किती सेवन टी व्हीज आहेत तर तुम्ही पहिले कोणाची डिमांड पूर्ण करणार याची करणार कारण करना याची हा हा जो कस्टमर आहे हा तुमच्या बजेटमध्ये आहे पण हा बी बसू शकतो का नाही बसू शकणार म्हणजे काय करणार तुम्ही पहिले याची डिमांड पूर्ण करणार म्हणून काय करतो आपण इथे पहिले याची डिमांड पूर्ण करतो कारण यांनी फक्त सेवन टी वीस मागितल्या so, आहेत सो हा एलिमेंट सिलेक्ट करण्याच्या हा एलिमेंट आपण लिस्ट एलिमेंट म्हणून सिलेक्ट केला तर एस टूकडे सप्लाय नाईन ना आहे आणि डी थ्रीकडे जो डिमांड आहे तो किती आहे सेवन आहे ओके तर आपण याला आपण सेवन अलोकेट के नंतर याची डिमांड पूर्ण होऊन जाईल त्याच्याकडे झिरो राहील आणि नाईन सप्लायमधून ना आपण जर त्याला टेन प्रोडक्ट्स दिले तर येस्ट टूकडे दोन प्रोडक्ट शिल्लक राहतील म्हणजे काय करणार आहे आता आपण हावाला कॉलम डिस्कार्ड करणार देन सेम प्रोसिजर फॉर इन थिअरी इन द गिवन टेबल द लिस्ट कॉस्ट इज फोर्टीन ॲट द सेल ऑफ टू कॉमा थ्री ॲट द सेल थ्री कॉमा वन वी चूज द लिस्ट फ्रॉम टू कॉमा थ्री देन टेबल रिक्वायर टेबल येस टू येस थ्री आर थी ओरिजन अँड डी वन इज द डेस्टिनेशन पुन्हा आपण या टेबलमध्ये लिस्ट वॅल्यू व्हॅल्यू सिलेक्ट करणार सो या टेबलमध्ये लिस्ट व्हॅल्यू आहे फोर्टीन तर या फोर्टीसाठी आपण सप्लाय काय आहे आणि डिमांड काय आहे हे सुद्धा चेक करावं लागणार तर इथे पहा डिमांड ही याची डी वनची फाईव्ह आहे आणि येस थ्रीची रिक्वायरमेंट कि सप्लाय किती थ्री आहे वासिल, है। मन्जी है। याची डिमांड जरी फाईव्ह असेल पण याच्याकडे सप्लाय किती आहे थ्री आहे म्हणजे याची डिमांड पूर्ण होणार का नाही फक्त काय होणार याची सप्लाय पूर्ण होणार म्हणजे सप्लाय झिरो राहणार आणि डिमांड टू शिल्लक राहणार म्हणजे काय करावं लागणार आपल्याला याला अलोकेट केल्याच्या नंतर हा रो डिस्कार करावा लागणार सेम थिअरीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे सेम प्रोसिजर फॉर दॅट आता हे डिस्कार झाल्याच्या नंतर पुन्हा टेबल ओरिजिन डेस्टिनेशन डिमांड अँड सप्लाय आता पहा इथे आपण मिनिमम व्हॅल्यू सिलेक्ट करणार पण इथे फक्त एकच व्हॅल्यू आहे त्यामुळे ही आपण सिलेक्ट करणार आता इथे ये एस टू आणि डी वन याच्यासाठी डिमांड आणि सप्लाय काय आहे तो चेक करावा लागणार तर डी वनची डिमांड आहे टू आणि एस टूची पण सप्लाय किती आहे टू आहे म्हणजे पहा याची पण सप्लाय पूर्ण होणार आणि याचा डिमांड पूर्ण होणार डिमांड पण पूर्ण झाला आपोआप सप्लाय पूर्ण होऊन जाईल म्हणजे हा कॉलम रो पण स डिस्कार्ड होणार आणि हा कॉलम पण डिस्कार होणार याच्यानंतर आपण सपोर्ट करू शकतो हो का करू शकणार नाही कारण सर्व रोज आणि पूर्ण कॉलम कसे झाले आहेत डिस्कार्ड झाले आहेत पुन्हा सेम प्रोसिजर ऑल द रिम्स अँड रिक्वायरमेंट सॅटिस्फाईड हे द इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन डिस्प्लेन दॅट टेबल या टेबलमध्ये आपण पूर्ण पहिले टेबल लिहिणार आणि कुठल्या लिस्ट एलिमेंटला कुठले किती प्रोडक्ट्स आपण अलोकेट केले आहेत ते त्या ठिकाणी लिहावं लागणार आपल्याला तर पहा आपण जेव्हा आपण सेवंटी इथे सिलेक्ट केलं होतं मिनिमम व्हॅल्यू म्हणून तर तिथे आपण टू प्रोडक्ट्स आपण त्यांना अलोकेट केले होते सो सेवन वर कॉर्नरला टू लिहावं लागेल आपल्याला त्यानंतर इथे पहा आपण इथे फोर्टी सिलेक्ट केलं होतं लिस्ट व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण त्यांना थ्री हे अलोकेट केले होते सो पहा इथे फोर्टीला आपण हे ओके हे फोर्टी इथे आपण थ्री प्रोडक्ट्स अलोकेट केले होते सो दिस इज थ्री असं प्रत्येक ठिकाणी आपण ज्या एलिमेंटला आपण लिस्ट एलिमेंटला आपण जे प्रोडक्ट्स अलोकेट केले होते ते आपण तिथे लिहिणार सो so नाव इनिशियल बेसिक फिजिकल सोल्युशन इज एक्स वन फोर मीन्स सेवन म्हणजे पहिल्या रोमध्ये आणि चौथ्या कॉलममध्ये आपण किती अलोकेट केला आहे सेवन अलोकेट केला आहे त्यानंतर एक्स टू वन इज इक्वस टू टू म्हणजे सेकंड रोमध्ये आणि फर्स्ट कॉलममध्ये आपण अलोकेट केलं किती केलं आहे टू सेम जिथे जिथे अलोकेट केला आहे आपण त्याला आपण ह्या प्रकारे लिहिणार देन वी गेट द नाव मिनिमायझेशन कॉस्ट इज इक्वल्स टू सेवन क्रॉस टेन म्हणजे हे सेवन क्रॉस टेन म्हणजे आपण त्यांना सेवन प्रोडक्ट्स दिले बाय द कॉस्ट ऑफ टेन म्हणजे दहा रुपयेपरप्रमाणे त्यांना आपण सेवन पेन्स दिले म्हणजे सेवन इंटू टेन प्लस टू इंटू सेवन्टी ह्या सर्वांचे आपण इथे कॅल्क्युलेशन करणार आता ओके कॅल्क्युलेशन करणार टू इंटू सेवन्टी प्लस सेवन इंटू फोर्टीन प्लस थ्री इंटू फोर्टीन प्लस एट इंटू एट Plus 7820. So that is 70 plus 140 plus 2 in 80. 280 plus 120. That means 13 to one 20. That is 8 into 8. That is 64. And this is 7 into 20. That means 140. Okay. So this is a 814 unit. This is the minimization value. Or minimization cost. okay हा एक नेक्स्ट एक्झाम्पल आहे सॉल्व बाय युझिंग मॅट्रिक्स मिनिमा मेथड मॅट्रिक्स मिनिमा मेथड और लिस्ट कॉस्ट मेथड ह्या दोन्ही मेथड सेमच आहे सेम प्रोसिजर आहे दोन्हीसाठी हा एक प्रॉब्लेम तुम्ही लिहून घ्या हा प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कसाठी आहे सॉल्व बाय युझिंग मॅट्रिक्स मिनिमा मेथड एस वन एस टू एस थ्री हे ओरिजिन आहे आणि डी वन डी टू डी थ्री डी फोर ह्या तुमच्या डेस्टिनेशन आहे सो डिमांड अँड सप्लाय पण दिलेला आहे तर पहिले तर तुम्हाला चेक करावं लागेल की हा प्रॉब्लेम बॅलेन्स आहे बॅलन्स टाईपचा आहे बॅलन्स ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम आहे की अनबॅलेन्स ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला पहिले चेक करावं लागणार जर बॅलन्स असेल तर यू गो फॉर दॅट सेम आणि जर तो अनबॅलेन्स असेल तर त्याला पहिले बॅलन्स करावं लागणार ओके okay? बॅलेन्स करण्यासाठी आपण काय करतो जर सप्लाय जास्त असेल तर आपण एक डमी कॉलम ॲड करतो आणि जर डिमांड जास्त असेल तर आपण एक डमी रो ॲड करतो ओके जेणेकरून डिमांड आणि सप्लाय ह्या दोन्ही कशा असतील सेम होणार अजून एक प्रॉब्लेम होमओसाठी लिहून घ्या ओ वन ओ टू ओ थ्री ओ फोर आर दी ओरिजिन अँड डी वन डी टू डी थ्री आरती डेस्टिनेशन अँड डिमांड अँड सप्लाय सेम काय करावं लागणार पहिले चेक तुम्हाला की तो प्रॉब्लेम बॅलन्स टाईप ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम आहे की अनबॅलेन्स टाईप ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम आहे जर बॅलन्स टाईप ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम आहे तर सेम मागच्या प्रॉब्लेमसारखाच होईल प्रोसिजर आणि जर तो अनबॅलेन्स टाईप ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम असेल तर त्याला पहिले तुम्हाला बॅलन्स टाईपमध्ये कन्वर्ट करावं लागेल